मी अनेक वेळा असं सांगतो की जोरून जोरात खोटं बोललं, ओरडून खोटं बोललं की लोकांना थोडंफार पटायला लागतं आणि ओरडणाऱ्याला असं वाटतं की मी सगळंच खरं बोलतो आहे. आज अशी पत्रकार परिषद घेण्यात आली की कांजूरमार्गला जी कार शेड होते ती आम्ही ऑलरेडी सांगितलेली होती. मला स्पष्टपणानं सांगायचं आहे की या कार शेडचा आणि आरे कार शेडचा काही संबंध नाही. MMRCLच्या माध्यमातून जी अंडरग्राउंड मेट्रो होते ती मेट्रो 3 आहे. त्या मेट्रो 3च्या बाबतीमध्ये कार शेड ही आरेमध्ये व्हावी ही तत्कालीन फडणवीस सरकारची इच्छा होती. त्याच्यानंतर आरेमध्ये व्हावी हा हट्ट काही लोकांनी केला आणि त्याच्यामुळे 10,000 कोटीचं शासनाचं नुकसान यांनी केलेलं आहे. त्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरा कोणाचाही दोष नाही. आता आरेमध्ये जी कार शेड सुरू आहे ती मेट्रो 3ची आहे. ज्याचं स्पेसिफिकेशन, रूल्स अँड रेग्युलेशन, त्याच्यानंतर त्याची इस्टिमेट्स, त्याचं टेक्निक हे टोटली वेगळं आहे. ही जमिनीखालची मेट्रो आहे आणि त्याच्यासाठी कार शेड ही आरेमध्येच होते. आणि मेट्रो 6 जी आहे जी जमिनीवरनं धावणार आहे प्रवाशांना घेऊन त्याची कार शेड ही कांजूरमार्गला होते. त्याच्यामुळं 3 कार शेड ही आम्ही इकडं सांगत होतो ती तिकडंच नेली, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. ही कार शेड 3ची जी कांजूरमार्गला यांनी हलवण्याचा प्रयत्न केला, कमिट्या नेमल्या, कमिट्यांनी सांगितलं की ते फिजिबल नाही. हे सगळं कार मेट्रोच्या 3 लाईनसाठी होतं आणि मेट्रो 6साठी जी कार शेड होती ती तर कांजूरमार्गला होते. आणि मेट्रो 4ची जी कार शेड आहे ती ठाण्यामध्ये होती, जिथं शंका पुन्हा एकदा काहीतरी मोठं असल्यासारखं निर्माण केलं गेली. ती मेट्रो कुठची आहे तर ती मेट्रो वडाळा ते कासारवडवली अशी आहे. ती MMRDA करते. 6 नंबरची मेट्रो जी आहे ती MMRDA करते. आणि 3 नंबरची जी मेट्रो आहे आरे कार शेडची ही MMRCL करते, ज्याच्या प्रमुख अश्विनी भिडे आहे आणि MMRDAचे प्रमुख म्हणजे मंत्री महोदय म्हणून मुख्यमंत्री महोदयच आहेत पण प्रशासन म्हणून संजय मुखर्जींच्या आधिपत्याखाली हे सुरू आहे. हे मी का क्लॅरिफिकेशन देतो आहे कारण असं एक चित्र निर्माण झालं की आरेची कारशेड पुन्हा एकदा कांजूरमार्गला होते तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. ती 6 नंबर मेट्रो लाईनसाठी आहे आणि 3 नंबर अंडरग्राउंड मेट्रो लाईनची कारशेडची जी व्यवस्था आहे ती आरेमध्येच होणार आहे हे मला इथे आधी प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे. आणि अजून जी काही पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीनं हे सरकारनं जे केलं आहे ते चुकीचं केलं आहे, सरकारनं केलं आहे ते चूक केलं आहे, खेळण्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, हे झालं आहे ते झालं आहे, मी 2-4 प्रश्न अनेक दिवस विचारतो आहे की बाकीच्या राज्यांमधल्या जिल्ह्यामध्ये मुंबई महानगरपालिकेनं कोविडच्या कालावधीमध्ये केलेली खरेदी शवती काय म्हणतात त्याला पिशवी आहे बॉडी बॅग ती बाकीच्या जिल्ह्यांमध्ये 650 रुपये